भाजपने आगामी लोकसभेसाठी मोठी भरती केली आहे, पण तीच बाब त्यांच्या अंगावर येते अशी चर्चा सुरू झाली. महायुतीत जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. आता मित्रपक्षांची मागणी कमी करून भाजप 30 जागा आणि उर्वरित मित्रपक्ष 18 जागा लढवण्याचा तोडगा काढण्याचा प्रयत्न खुद्द अमित शाह करणार आहेत. त्यासाठी अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि साहजिकच फडणवीस साहेब यांची बैठक होण्याची शक्यता आहे. पण नेमका काय वाद कुठं अडकलंय डबल इंजिनचं सरकार पाहूया नेमकं काय प्रकरण. नमस्कार, मी सूरजकुमार उषाबाई सुधाकर. आपण पाहत आहात महाराष्ट्र भूमी. भाजप शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात अजित पवार गट यांच्यात लोकसभेचे जागा वाटप कसं होणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागली आहे. महायुतीच्या नेत्यांनी चर्चा केल्यानंतर आता लोकसभा जागा वाटपाचा संभाव्य फॉर्म्युला समोर आलाय. यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 12 जागा असल्याचं बोललं जात आहे, तर हा फॉर्म्युला आम्हाला मान्य नसल्याचं गजानन कीर्तिकर हे देखील सांगताना दिसत आहे. तसंच आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाहीत अशी संतप्त टीकाही त्यांच्याकडून येताना दिसते. तर दुसरीकडे रामदास कदम हेही आता भाजपा विरोधी भूमिका घेत असल्याचं दिसून येत आहे. महायुतीमध्ये जागा वाटप सुरू झाल्याचं समोर आलंय. त्याचे फॉर्म्युला हे मीडियात सर्वत्र व्हायरल होत आहे. त्यानुसार भाजप 32 शिवसेना 12 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 4 जागा लढतील असं बोललं जात आहे. पण यावर आता महायुतीतले दुसरे पक्षही नाराज होत आहेत. 2019 शिवसेनेने जवळपास 22 जागा लढवल्या होत्या, त्यात 4 जागा ते हरले होते. त्या अनुषंगाने जर विचार केला तर 12 जागा कशा घेणार असा प्रश्न शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना पडतोय. महायुतीमध्ये लोकसभेला 32-12 या सूत्रानुसार जागा वाटप होण्याची शक्यता आहे. यामध्ये भाजपाच्या वाट्याला सर्वाधिक 32 जागा येतील, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला 12 जागा येतील, तर अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस या गटाला अवघ्या 4 जागावर समाधान मानावे लागू शकते अशी चर्चा असल्यामुळे या तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते कुठेतरी नाराज असल्याची चर्चा आहे. शिवसेनेचे सध्याचे जे विद्यमान खासदार आणि गेल्या निवडणुकीत लढवलेल्या मतदारसंघावर भाजपाच्या नेत्यांनी दावा ठोकलाय, त्यामुळे कुठेतरी दोन गट निर्माण होत आहेत महायुतीमध्ये सरळ सरळ जागेवरून असं दिसतंय. शिवसेनेच्या 18 खासदारापैकी 13 खासदार शिंदे यांच्यासोबत आहेत. यातील काही मतदारसंघामध्ये भाजपनं तयारी सुरू केली. अर्थातच आता इथं रस्सीखेच होणार आहे. महायुतीची जागा वाटपाची जी चर्चा आहे ती प्राथमिक स्वरूपात जरी असली तरी मोठे कलह निर्माण होण्याची शक्यताही नोंदवली जाते. यामध्ये भाजपनं 32 जागांवर केलेला दावा अडचणीचा ठरू शकतो. काही विश्लेषकांच्या मतानुसार भाजप शिवसेना युतीतील विधानसभेतील परिस्थिती त्यांच्यातील सततचे वाद यामुळे त्यांना फटका बसू शकतो, तर राष्ट्रवादीकडे त्याचे मत परिवर्तन होऊ शकते शरद पवार गटाकडे किंवा अजित पवार गटाकडे दोघांकडे असा अंदाजही वर्तवला जातो. आता यामागे फडणवीस यांची जे काही भूमिका राहिलेली आहे, त्यांनी जे काही डाव खेळलेले आहेत, त्याचा परिणाम हा सगळा आता होतोय का हे एक मोठा प्रश्न निर्माण होतोय. यामध्ये जर आपण कारणांची मीमांसा केली तर आपल्याला काही कारण डोळ्यासमोर येतात. पहिलं कारण म्हणजे अजित पवार यांना आपल्याकडे त्यांनी घेतलं. आता अजित पवारांना आपल्याकडे घेतलं म्हणजेच काय, तर जुना राष्ट्रवादी पक्ष फोडून शरद पवार यांच्या पक्षामध्ये फूट पाडून अजित पवारांना आपल्याकडे घेतलंय. यामुळे साहजिकच एक वेगळी सहानुभूती शरद पवार यांच्या बाबतीत लोकांच्या मनात निर्माण होते. आणि दुसरी गोष्ट, उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेनेचा जो गट आहे तो देखील फोडण्यामागे फडणवीस यांचाच हात आहे अशी चर्चा आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष जे फुटले आहेत त्यामुळे एक वेगळं राजकारण जे महाराष्ट्राला कधीच माहिती नव्हतं अशा प्रकारचं राजकारण सुरू झालंय. याच्या पाठीमागे कुठेतरी फडणवीस आहेत याचाही फटका येत्या निवडणुकीत त्यांना बसू शकतो. कारण जी सहानुभूती आहे ती सहानुभूती उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना मिळते. दुसरीकडे महाराष्ट्रातलं एक मोठं दिग्गज नाव जे गोपीनाथराव मुंडे होते, त्यांचे जे मुलगी आहे संघर्षकन्या ज्यांना म्हणून ओळखलं जातं पंकजाताई मुंडे यांनाही बाजूल करण्याचं षड्यंत्र कुठंतरी भाजपाच्या वतीनं किंवा फडणवीस यांच्या वतीनं आखलं जात आहे अशी सर्वसामान्य जनतेत चर्चा. याचाही फटका मोठ्या प्रमाणात बहुजन समाजाच्या माध्यमातून फडणवीस यांना स्वीकारा लागू शकतो. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेसला भीती दाखवून फोडण्याचं राजकारण महाराष्ट्रात किंबहुना देशात चालू आहे. ईडी वगैरे जे काही संस्था आहेत याचा दुरुपयोग करून
या नेत्यांना आपल्याकडे घेण्याचे जो काही प्रयत्न आहे, हा प्रयत्न मागे सुद्धा फडणवीस यांचा साथ आहे. म्हणजे जी फडणवीस यांनी रणनीती केली, जिथे जिथे चाणक्य म्हणून त्यांनी भूमिका बजावली, पण त्याच त्याच गोष्टी आता त्यांच्या विरोधात जायला लागल्या आहेत का, असं कुठेतरी चर्चा सुरू होते. त्यामुळेच दुसरं एक उदाहरण घ्यायचं झालं तर मराठा समाजाचं जे काही आरक्षणाची संदर्भात जे काही चालू आहे तेही मोठं कारण होऊ शकतं. कारण मराठा समाज अंतर्गत त्यांनी जे काही वक्तव्य केले, जरांगे पाटील यांनी जे काही वक्तव्य केले, यामध्ये फडणवीस यांचं नाव मोठं केंद्रस्थानी राहिलं आहे, याचाही फटका कदाचित मराठा समाज बांधवाच्या वतीनं त्यांना भेटू शकतो. खरं तर फडणवीस यांनी नेहमीच या वादात उडी न घेण्याचं ठरवलं होतं. मध्येच त्यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही, पण सरते शेवटी सगळं खापर त्यांच्यावरच फुटताना दिसतंय, त्यामुळे त्यांच्यावर एक नाराजी आहे. आणि शेवटची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी काही सगळीकडून भरती केली जाते भारतीय जनता पक्षामध्ये, या पक्षातील जे निष्ठावंत आहेत ते कुठेतरी नाराज होत आहेत. अर्थातच ती बंडखोरीमध्ये रूपांतरित होईल, याचा फटका खरोखरच भाजपाला बसू शकतो का, महायुतीला याचा परिणाम भोगावा लागू शकतो का. आणि जे राजकारण बिघडतंय, जी काय कूटनीती गनिमी कावा खेळला गेला फडणवीस यांच्याकडून, तो त्यांच्याच अंगाशी येतोय का, असा एक प्रश्न सगळीकडे निर्माण होतोय. आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.